कोकणातील पुढचे शिक्षक आमदार हे शिवसेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रेच, अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासाठी एवढी ताकद लावू की 15,000 पराभव मोठ्या मताधिक्यात परिवर्तित करून विजयी करू, पराभूत माणूस एवढा पेटून उठतो हे आज ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून पाहायला मिळत आहे. शिक्षक शिवसेना हे काय रसायन आहे हे म्हात्रे सरांसारखे कार्यकर्ते बघितल्यावर नक्कीच लक्षात येतं. अनेक शिक्षक आमदार निवडून येतात पण ते साधे या मतदारसंघात येत पण नाहीत. ते येतात ते 6 पूर्ण कार्यकाळ झाल्यावर. पुढचा शिक्षक आमदार हा सेनेचाच असेल असा दावा शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. जो एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे त्याचं अभिनंदन करण्यासाठी या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. अनेक संस्था ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला, शिक्षकांचा सत्कार करण्यात आला आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये शालेय शिक्षण विभागाचे संचालक, उपसंचालक, पालकमंत्री म्हणून मी स्वतः आणि इथले शिक्षणाधिकारी आणि इथले सगळे शिक्षक असा एक कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे. येत्या 15-20 दिवसांमध्ये करोनाचं प्रमाण पुन्हा जे वाढतंय ते कमी झाल्यानंतर मी घेणार आहे. म्हात्रेंचा पराभव 1500 मताधिक्याने झाला होता पण सेनाने आता पुन्हा कंबर घसली आहे. तुम्ही म्हटलं की 15,000 हा विजय कन्वर्ट करू, कसं लक्ष असेल तुमचं? शिवसेनेचा कार्यकर्ता हा एकदा पेटून जर उठला तर 1500 कमी असलेलं मताधिक्य 15,000 मताधिक्यामध्ये कन्वर्ट करू शकतो एवढी ताकद शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असते. आणि म्हणूनच मी ज्ञानेश्वरजींना देखील धन्यवाद दिले की निवडणूक हरल्यानंतर यायचंच नाही हा जो काय पायंडा होता तो त्यांनी मुडीत काढलाय आणि उमेदवार म्हणून जरी मी पराभूत झालो असलो तरी शिक्षकांसाठी काम करत राहणार आहे हा एक संकेत त्यांनी संदेशाच्या रूपानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे. सर, आंगणेवाडी आणि महाशिवरात्र आहे, दोन्ही जत्रा आहेत, तर त्या संदर्भात काय निश्चित? आंगणेवाडीच्या सगळ्या ट्रस्टींनी माझ्या समवेतच बैठक घेतलेली होती आणि त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं होतं की यात्रेकरूंसाठी ही यात्रा रद्द झालेली आहे. आजच मला कुणकेश्वरच्या संदर्भात देखील माहिती मिळालेली आहे. मी 2 त्या ट्रस्टींबरोबर देखील चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहे. सर, आंगणेवाडी म्हटलं की लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्री असतील किंवा नगरसेवक असतील सगळ्यांना भुरळ असते, तर त्यांना सुद्धा कसा म्हणजे येणार आहे? मी स्वतः पालकमंत्री म्हणून बंधन घालून घेतलेलं आहे की उत्सव यात्रेकरूंसाठी बंद असताना करोनाचे सगळे प्रोटोकॉल पाळले गेले पाहिजेत. म्हणून मी करोना कमी झाल्यानंतर आंगणेवाडीला जाऊन देवीचं दर्शन घेणार आहे, तसंच प्रत्येकानं घ्यावं.